आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी भाजी मार्केट मध्ये जादा कर घ्याल तर याद राखा, श्री रामसेना ललकारली. चिकोडी भाजीपाला व फळ मार्केट मध्ये शेतकरी आणि वितरकांच्या वर जो कोणी अन्याय करेल तर तो सहन केला जाणार नाही, असा खणखणीत इशारा आज येथे श्रीराम सेनेने दिला आहे. चिकोडी फळ आणि भाजीपाला मार्केट मध्ये चिकोडी तालुक्या बरोबर शिरोळ आणि हातकलंगले तालुक्यातला भाजीपाला येतो. यावेळी 5, 7 आणि 10 रुपये कर वसुलीच्या ऐवजी 20 रुपये आणि 25 रुपये कर वसुली केली जाते. ही खूप मोठी लूट आहे. अशी लूटमार करू नये. याचा परिणाम एखादा विक्रेत्यावर झाला तर बाजार मार्केट अडचणीत येईल आणि ग्राहकांना ताजी भाजी आणि फळ मिळतील कशी? ग्राहक, व्यापारी आणि शेतकरी हे नातं टिकून ठेवलं पाहिजे. कोणी मोडीत काढत असेल तर आम्ही त्याला चोख उत्तर देणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही श्री रामसेना संघर्षासाठी उतरायचं ठरवतोय. ठिकठिकाणी आमच्या फोन नंबरची यादी लावतोय. ज्यावर अन्याय होत असेल असं वाटतं त्यांनी आमच्याशी संवाद साधावा, असं आवाहन श्री रामसेनेने केलं आहे. महानकारी न्यूज साठी चिकोडीहून संपतराव थोरात. ಏನ್ ಮುಂದ್ ಕೊಡಾಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ. ನಾವ್ ಇದೇವು ಸಾಹೇಬ್ಗಳು ಬಂದಾರ, ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಸಾಹೇಬ್ರ 4 ರೂಪಾಯಿ ತುಂಬೋದು. ಯಾವಾಗ ನಾವ್ ಹೇಳ್ತೇವ ಬಂದ್ ಅವಾಗ. ಈಗ ಯಾವ ಬರ್ತಲ್ಲ, ವಾಸಲ ನಾವು ತುಂಬಿದೇವ್ 1 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಅತ್ರಾಗ ಜಮಾ ಮಾಡ್ಕೋ ಬಾಡಿ ಆತಳಿ ಅಂತ ಬೇದ್ ಕಳ್ಸುದ. ನೀ ಬೈದಲ್ಲ ಏ, ನಮ್ ಗುರುತಿ ನಾವ್ ಒಂದ್ ಮಾತು ಹೇಳದ ಕೈ ಬಿಡ ಇರ್ಲಿ. ಈಗ ಯಾರ ಬಂದ್ರ ಅದ ಹಾಕಿ ತಲೆಗೆ ಹಾಕ. ಯಾರ ರೊಕ್ಕ ಬೇಡ ಬಂದ್ರ ಬಿಡಬೇಡ. ಗಾಡಿ ಖರ್ಚು ಎಟ್ಟಾಯಿ 50 ರೂಪಾಯಿ ಬರ್ತಾ 25 ರೂಪಾಯಿ. ಎಂಟು ವಯಸ್ಸ ಎಪ್ಪತ್ತು ವಯಸ್ಸು.